पहिल्या लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स पाहिलेलं आहे. आता सेकंड जो पार्ट आहे, सेकंड टाइप ऑफ इलिप्स, मग आता सेकंड टाइप ऑफ इलिप्समध्ये काय असणार आहे, तो फोकस जो आहे तो वाय ॲक्सिसवरती असेल आणि डायरेक्ट्रिक्स जो आहे तो आता पॅरलल टू एक्स ॲक्सिस तुम्हाला मिळणार आहे, लक्षात घ्या. मग आता सेकंड टाइप ऑफ इलिप्स जो आहे त्याच्यामध्ये फरक काय असणार आहे, तर मेजर ॲक्सिस जो आहे तो वाय ॲक्सिसवरती असेल आणि मायनर ॲक्सिस हा तो एक्स ॲक्सिसवरती असेल. मग त्याच्यामध्ये बदल काय होईल की हा जो इलिप्स आपला आडवा होता तो आता उभा टाईपमध्ये मिळेल. मग आता त्याच्यामध्ये इथं आपण डायग्राम जर काढली तर त्यावेळेस तुम्हाला परफेक्टली त्याच्या बाबतीत तुम्हाला माहिती मिळेल की इलिप्स नेमकं कोणत्या टाईपमध्ये मिळतं. तर सेकंड टाईप ऑफ इलिप्समध्ये तुम्हाला फोकस जो आहे तो निश्चित आता वाय ॲक्सिसवरती मिळेल, लक्षात घ्या, वाय डॅश. दिस इज आवर ओरिजिन. ॲक्च्युली याची जी डायग्राम आहे, इलिप्सची जी डायग्राम आहे ती या टाईपमध्ये तुम्हाला मिळेल. इलिप्टिकल नेचर जेवढा वरच्या बाजूला असेल त्याच पद्धतीनं इथं खालच्या बाजूला तुम्हाला तो मिळेल. इलिप्टिकल नेचर या टाईपमध्ये तुम्हाला इलिप्सचा सेकंड पार्ट मिळेल, ज्याच्यावरती फोकस जो आहे तो आता निश्चित कुठं असणार आहे, तर या बाजूला. सो दिस इज आवर फोकस एस आणि या बाजूला एस डॅश. सो एक्सटेंडिंग दिस विल बी द फोकल कॉर्ड पासिंग थ्रू द एस अँड परपेंडिक्युलर टू दिस ॲक्सिस बी बी डॅश 0, -B आणि याचे कॉर्डिनेट्स B dash, is a coordinate 0, B. आता याच्यामध्ये मेजर ॲक्सिस जो आहे तो बी बी डॅश आहे आणि मायनर ॲक्सिस आहे ए ए डॅश. याचे कॉर्डिनेट्स तुम्हाला मिळतात ए डॅशचे -0 आणि याच्या कॉर्डिनेट्स तुम्हाला 1, 0. 0, BE हा फोकस तुम्हाला मिळेल, याचे कॉर्डिनेट्स 0, -BE हा मिळेल. L1 डॅश आणि L1 लॅटस रेक्टम, याचे कॉर्डिनेट्स तुम्हाला मिळतात a² / b, -BE आणि याचे कॉर्डिनेट्स तुम्हाला मिळेल -a² / b, -BE. सिमिलरली याचे कॉर्डिनेट्स तुम्हाला मिळतात a² / b, -BE आणि याचे कॉर्डिनेट्स मिळतात -a² / b, -BE. सो इन दिस वे दीज आर द एंड पॉईंट्स ऑफ लॅटस रेक्टम. आता राहिला प्रश्न डायरेक्ट्रिसेस, तर निश्चित डायरेक्ट्रिसेस हे त्या खालच्या बाजूला पॅरलल तुम्हाला दिसतात, ॲक्सिसला एक्स ॲक्सिसला पॅरल असणारे. डी डॅश सिमिलरली वरच्याही बाजूला एक तुम्हाला डायरेक्ट्रिक्स तिथं दिसेल. दिस इज डायरेक्ट्रिक्स. आता याच्यामध्ये वाय इज इक्वल टू तुम्हाला मिळेल +B/E आणि इकडे मिळेल y = -B/E. सो दिस इज झेड डॅश 0, -B/E आणि याचे झेड 0, B/E. सो दिस इज आवर सेकंड टाईप ऑफ इलिप्स. आता या सेकंड टाईप ऑफ इलिप्समध्ये ज्यावेळेस त्याचं इक्वेशन कशा टाईपमध्ये असेल, तर फॉर द इलिप्स
एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू वन, बट हेअर कंडिशन इज दॅट ए स्क्वेअर इज लेस दॅन बी स्क्वेअर. म्हणजे याच्यामध्ये बी स्क्वेअरची व्हॅल्यू मोठी असेल आणि मग ज्यावेळेस ए स्क्वेअर लहान असेल बी स्क्वेअर मोठा असेल त्यावेळेस हा सेकंड टाईप ऑफ इलिप्स असतो. मग सेकंड टाईप ऑफ इलिप्स म्हणला की मग निश्चित याचे सगळे पार्ट चेंज होतात की फोकस जे आहे ते वाय ॲक्सिसवरती आहे, डायरेक्ट्रिसेस एक्स ॲक्सिसला पॅरल आहेत. आणि मग आता ह्या सगळ्या व्हॅल्यू जर पाहिला तर याच्यामध्ये पहिला पार्ट याच्यामध्ये जो येतो तो म्हणजे आपल्याला काढावा लागतो इसेंट्रिसिटी. तर इसेंट्रिसिटी ऑफ दिस इलिप्स ई इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ मोठ्यातून लहान मायनस होते म्हणून बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन बी. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ इसेंट्रिसिटी. नंबर सेकंड, लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस. आता याच्यामध्ये मेजर म्हणजे मोठा, मेजर ॲक्सिस कुठं आहे तर तो बी बी डॅश मोठा आहे म्हणून इथं लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस त्याची व्हॅल्यू किती मिळते, ट्वाईस बी. नंबर थर्ड, लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस दॅट इज इक्वल टू ट्वाईस ए. हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. नंबर फोर्थ, कॉर्डिनेट्स ऑफ फोसाय. दॅट इज इक्वल टू कॉर्डिनेट्स ऑफ फोसाय आहेत एस इंटू ब्रॅकेट झिरो कॉमा प्लस ऑर मायनस बी ई, कारण आता फोकस आहेत वाय ॲक्सिसवरती म्हणून त्याचा एक्स कॉर्डिनेट झिरो. नंबर फाईव्ह, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस. डी एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस बी अपॉन ई, सॉरी एक्स नाही वाय इज इक्वल टू, कारण आता तो एक्स ॲक्सिसला पॅरल आहे म्हणून वाय इज इक्वल टू प्लस ऑर मायनस बी अपॉन ई. आता याचे सगळे मार्ग. नंबर सिक्स, रिलेशन बिटवीन ए कॉमा बी अँड ई इज, मग आता याचं रिलेशन कसं असेल तर तो असेल ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट वन मायनस ई स्क्वेअर. स्टँडर्ड इलिप्समध्ये काय होता, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट वन मायनस ए स्क्वेअर, पण आता या टाईपचा जर इलिप दिला असेल तर रिलेशन तुम्हाला मिळेल ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट वन मायनस ई स्क्वेअर. सो दिस इज रिलेशन बिटवीन ए बी अँड ई. नंबर सिक्स, सॉरी सेवन, व्हर्टायसेस. ए इंटू ब्रॅकेट ए कॉमा झिरो ए डॅश इंटू ब्रॅकेट मायनस ए कॉमा झिरो बी इंटू ब्रॅकेट झिरो कॉमा बी अँड बी डॅश इंटू ब्रॅकेट झिरो कॉमा मायनस बी. सो दीज आर द व्हर्टायसेस ऑफ द इलिप्स. आता याच्यामध्ये पहा की दोन फोकसमधला डिस्टन्स जर काढायचं सांगितलं तर ज्या अर्थाचा वाय कॉर्डिनेट बी ई आहे याचा अर्थ डिस्टन्स हा बी आहे, सिमिलर हाई डिस्टन्स बिटवी आहे, मग दोन फोकसमधला डिस्टन्स किती असेल, ट्वाईस बी ई. सो डिस्टन्स बिटवीन फोसाय हाही पार्ट विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये. सो नेक्स्ट एट पार्ट इज डिस्टन्स बिटवीन फोसाय. इज इक्वल टू ट्वाईस बी ई. सिमिलरली डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिसेस किती असेल तर ट्वाईस बी अपॉन ई. म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला इक्वेशन ऑफ इलिप्स दिलं असेल या टाईपमध्ये ज्याच्यामध्ये बी स्क्वेअरची व्हॅल्यू ए स्क्वेअरपेक्षा मोठी असेल तर हा सेकंड टाईप ऑफ इलिप्स असेल. आणि मग सेकंड टाईप ऑफ इलिप्समध्ये इसेंट्रिसिटी, लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस, लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस, फोकस चे कॉर्डिनेट्स, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस, रिलेशन बिटवीन ए बी आय इन, व्हर्टायसेस, डिस्टन्स बिटवीन फोसाय, डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिसेस, हे सगळे पार्ट्स विचारले जाऊ शकतात लक्षात घ्या. अशा पद्धतीनं दोन्ही टाईपचे इलिप्स आपण पाहिले. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय लक्षात घ्या की इलिप्सचं इक्वेशन कोणत्या टाईपमध्ये दिले. जर ए स्क्वेअर इज ग्रेटर दॅन बी स्क्वेअर दिला असेल तर फर्स्ट टाईप ऑफ इलिप्स, स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स आपण पाहिलं, मग त्याच्या व्हॅल्यूज त्या पण फाइंड आउट करायच्या. पण ज्यावेळेस बी स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ए स्क्वेअर, ज्यावेळेस बी स्क्वेअर मोठा दिला असेल त्यावेळेस मात्र हा सेकंड टाईप ऑफ इलिप्स असेल ज्याचा फोकस हा वाय ॲक्सिसवरती असेल. मग या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला तिथं नोंद करणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपल्याला या हा सगळा डाटा आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. मग हा जर डाटा असेल तर याच्या आधारे आपण कोणताही एखादे प्रॉब्लेम दिला असेल मग आता त्याच्या आधारे आपण फाइंड आउट करावा लागतो की जो दिलेला इक्वेशन आहे तो कोणत्या टाईपचा इलिप्स दिला आहे, फर्स्ट टाईपचा इलिप्स दिला आहे का सेकंड टाईपचा इलिप्स दिला आहे, आणि त्याच्या आधारे आपण त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. यासाठी आपण जनरली एक कोणतं एखादं उदाहरण आपण इथं सॉल्व्ह करू की फाइंड द इक्वेशन ऑफ
इलिप्स, आता याच्यापैकी व्हॅल्यूज दिली असताना इलिप्सचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करावं लागतो, लक्षात घ्या. पण आता कंडिशन कशाच्या आधारे आहे लक्षात घ्या, एची व्हॅल्यू मोठी मिळते का बीची व्हॅल्यू मोठी मिळते याच्यावर आधारित आपल्याला सगळा पार्ट डिराईव्ह करणं आवश्यक आहे. आता इलिप्सचं एखादं इक्वेशन दिलं असेल समजा कोणचंही, मग तो पहिल्या टाईपचा असेल किंवा दुसऱ्या टाईपचा असेल, मग त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचं म्हटलं त्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट, पहिल्यांदा शक्यतो काढायला सांगतात इसेंट्रिसिटी, फाइंड इसेंट्रिसिटी, लेंथ ऑफ मेजर अँड मायनर ॲक्सिस, त्यानंतर कॉर्डिनेट्स ऑफ फोसाय, त्यानंतर इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस, त्यानंतर लेंथ ऑफ लॅटस रेक्टम, त्यानंतर डिस्टन्स बिटवीन फोसाय, ऑल्सो डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिसेस अँड सो ऑन ऑफ द इलिप्स. ट्वेंटी फाईव्ह एक्स स्क्वेअर प्लस सिक्सटीन वाय स्क्वेअर इज इक्वल टू 400. सो दिस इज आवर इक्वेशन ऑफ इलिप्स. आणि ज्यावेळेस तुम्हाला इक्वेशन ऑफ इलिप्स असं दिलेलं असेल त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. मग आता पहा कशा स्वरूपात आपण या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो, तर दिलेलं इलिप्स कोणत्या फॉर्ममध्ये आहे त्याला अगोदर स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घेणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी त्या दिलेल्या इलिप्सला स्टँडर्ड फॉर्ममध्ये अगोदर लिहून घेऊ आणि याच्यावर आधारित आपल्याला या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतात. मग पा पहिल्यांदा दिलेली व्हॅल्यू जो इलिप्सचं इक्वेशन दिले तो अगोदर लिहून घेऊ. सो ॲन्सर गिवन इलिप्स इज 25x² प्लस 16y² इज इक्वल टू 400. आता याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर काय कोणत्या फॉर्ममध्ये आणावं लागेल, x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² इज इक्वल टू 1. आता पलीकडे 1 पाहिजे असेल तर थ्रो आउट प्रत्येकाला आपण 400 डिवाइड करू. इफ वी डिवाइड बाय ईच टर्म बाय 400 देन वी गेट दॅट इज इक्वेशन ऑफ इलिप्स. इज मग काय येईल, x² अपॉन याला 400 डिवाइड केल्यावर खाली मिळेल 16 प्लस y² अपॉन याला 400 डिवाइड केल्यावर मिळेल 25 इज इक्वल टू 1 400 डिवाइड केल्यावर. आता हा झाला स्टँडर्ड फॉर्म ऑफ इलिप्स. हिअर a² इज इक्वल टू 16 आणि b² इज इक्वल टू 25. सो देअर फोर ए इज इक्वल टू 4 आणि b इज इक्वल टू 5. आता याच्यामध्ये पहा b² व्हॅल्यू a² मोठी आहे म्हणजे हा नक्कीच कोणत्या टाईपमध्ये आला, सेकंड टाईप ऑफ इलिप्समध्ये आला. मग सेकंड टाईप ऑफ इलिप्स आला असेल तर मग याच्यामध्ये इसेंट्रिसिटी, पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं म्हटलं आहे तर इसेंट्रिसिटी. सो इसेंट्रिसिटी, मग इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला काय येईल तर स्क्वेअर रूट ऑफ मोठ्यातून छोटी व्हॅल्यू मायनस करायची. सो b² मायनस a² अपॉन b, तो मोठा आहे तो पार्ट. मग हा फॉर्म्युला येईल या स्टँडर्ड इलिप्सच्या बाबतीमध्ये. सो पुटिंग द व्हॅल्यूज, ई इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ b² व्हॅल्यू आहे 25 मायनस 16 अपॉन ए, बीची किंमत किती आहे दिलेली आहे 5. सो 25 मायनस 16 इट इज 9. सो स्क्वेअर रूट ऑफ 9 अपॉन 5 दॅट इज इक्वल टू 3 अपॉन 5. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ इसेंट्रिसिटी. हा झाला पहिला पार्ट लक्षात घ्या. दुसरा पार्ट जो आपल्याला विचारला आहे तो म्हणजे नंबर सेकंड, लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस. आता मेजर म्हणजे मोठा, आता याच्यात मेजर कोणता आहे, मोठी व्हॅल्यू बीची आहे म्हणजे नक्कीच लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस ट्वाईस बी असेल, 2 × 5 दॅट इज इक्वल टू 10. सो दिस इज आवर लेंथ ऑफ मेजर ॲक्सिस. आता हा झाला मेजर ॲक्सिस. मायनर ॲक्सिस निश्चित किती असेल, आता ट्वाईस आहे. सो लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस इज इक्वल टू 2 आहे, दॅट इज इक्वल टू 2 × 4 इज इक्वल टू 8. सो लेंथ ऑफ मायनर ॲक्सिस आपल्याला मिळाला. पा
जसं आपल्याला जे जे विचारलं ते काढणं. नेक्स्ट आपल्याला विचारलं आहे कॉर्डिनेट्स ऑफ फोर्स आहे. आता सेकंड टाईप ऑफ इलिप्स असल्यामुळं फोकस कुठं असणार आहे? वाय ॲक्सिसवरती. आणि मग त्याच्या वेळेस कॉर्डिनेट्स ऑफ फोर्स आहे काय असतील? तर इथं आपण लिहितो कॉर्डिनेट्स ऑफ एस इंटू ब्रॅकेट 0, ±BE. एस इंटू ब्रॅकेट 0, ±. आता बी ईची व्हॅल्यू काढत असताना पुन्हा इकडे या. ई इज इक्वल टू हा फॉर्म्युला आहे. हा जर बी आपण इकडे नेला तर बी ई इज इक्वल टू काय येतो? स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आणि स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरची किंमत किती मिळाली? स्क्वेअर रूट ऑफ 9, म्हणजे पर्यायानं 3. ही व्हॅल्यू आपण इथं डायरेक्ट पुट अप करू शकतो. तर अशा स्वरूपामध्ये कॉर्डिनेट्स ऑफ फोर्स आहे तुम्हाला मिळालेले. नेक्स्ट नंबर 4th इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस. इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस काय असेल? तर वाय इज इक्वल टू ±BE. सो पुटिंग व्हॅल्यू वाय इज इक्वल टू ±B ची व्हॅल्यू आहे 4 आणि ई ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे 3/5. ओके, सॉरी, बी ची व्हॅल्यू 5 आहे. हा 5 वर जाईल म्हणजे वाय इज इक्वल टू काय मिळेल? ±25/3. हा 3 इकडे आणा, 3y इज इक्वल टू ±25. सो दिस इज आवर इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस, 3y इज इक्वल टू ±25. अशा पद्धतीने इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस मिळाले. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. सो 5th पार्ट, लेंथ ऑफ लॅटस रेक्टम इज इक्वल टू फॉर्म्युला काय येईल मग आता इथं? तर 2a² / b, दॅट इज इक्वल टू 2 × a² किंमत 16/b ची किंमत आहे 5. सिम्प्लिफाईंग दॅट इज इक्वल टू 32/5. 32/5 दिस इज द लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. लास्ट पार्ट, डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिसेस. आता डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिसेस, सॉरी, डिस्टन्स बिटवीन फोर्स आहे विचारला आहे. मग डिस्टन्स बिटवीन फोर्स आहे तर फॉर्म्युला काय येईल? तर तो येईल 2 BE. नेक्स्ट नंबर 6, डिस्टन्स बिटवीन फोर्स आहे दॅट इज इक्वल टू 2 BE, दॅट इज इक्वल टू 2 × b ची किंमत आहे 5 आणि ई ची किंमत आहे 3/5. हा 5 कॅन्सल होईल, दॅट इज इक्वल टू 2 × 3 = 6. सो डिस्टन्स बिटवीन फोर्स आय इज 6. अशा स्वरूपात डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिसेस सुद्धा काढता येतात. म्हणजे पर्यायानं लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला इलिप्स इक्वेशन दिलं असेल मग पहिल्यांदा त्या इलिप्सला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहा. आणि स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं की मग आपण याच्यावर सांगू शकतो की तो नेमकं कोणत्या टाईपचा इलिप्स आहे, फर्स्ट टाईप ऑफ इलिप्स आहे का सेकंड टाईप ऑफ इलिप्स आहे. मग त्याच्यावर आपण फायनलाइज करू शकतो. आणि एकदा इलिप्स कोणत्या फॉर्ममध्ये हे लक्षात आल्यानंतर आपण निश्चित या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतो. मग मेजर ॲक्सिस असेल, मायनर ॲक्सिसच्या व्हॅल्यू असेल, कॉर्डिनेट्स ऑफ फोर्स असेल, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस असेल किंवा डिस्टन्स बिटवीन फोर्स असेल, या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतो. जर आपल्याला कदाचित एखादा एक्झामिनर तुम्हाला असं विचारू शकतो, लक्षात घ्या की जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू दिली असेल, ए आणि बीच्या किमती दिल्या असेल, फाईंड द व्हॅल्यू ऑफ ई, किंवा ईची व्हॅल्यू आणि बीची व्हॅल्यू दिली असेल, फाईंड द व्हॅल्यू ऑफ ए, असे म्हणजे व्हॅल्यूज त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं प्रॉब्लेम्स बदलू शकतात, आपण लक्षात घ्या, वेगवेगळे प्रॉब्लेम्स तयार करू शकतो. तर याच्यामध्ये सी ई टीला कशा स्वरूपात प्रॉब्लेम्स विचारले जातात? तर ते याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असे विचारतात, लक्षात घ्या, की इक्वेशन ऑफ इलिप्स दिला असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मग कॉर्डिनेट्स ऑफ फोर्स आहे विचारतात, मग त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, लक्षात घ्या. तर या टाईपचा आपण अनेक एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात, तर त्या टाईपचे एक्झाम्पल्स या दिलेल्या याच्यावरती आधारित आपण फाइंड आउट करू शकतो, लक्षात घ्या. आता उदाहरणात अनेक एक्झाम्पल्स, वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपण इथं फाइंड आउट करू शकतो. मग आता सी ई टीला याच्यावर आधारित एक्झाम्पल्स कसे विचारले जातात हाही पाहणं आवश्यक आहे आपल्याजवळ, लक्षात घ्या. समजा फॉर द इलिप्स (16x² + 25y² इज इक्वल टू 400, द इसेंट्रिसिटी ई इज, या दिलेल्या इलिप्सच्या इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू आपल्याला
काढ़ा सांगू शकता, मग याच्यात ऑप्शन्स असू शकतात, ए ऑप्शन्स असेल 3/5, बी ऑप्शन असेल 4/5, सी ऑप्शन असेल 5/3 आणि डी ऑप्शन असू शकतो की 5/4। मग आता याच्यापैकी आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची। इसेंट्रिसिटी 2 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो। मग आता पहिल्यांदा आपण काय करतो, या दिलेल्या याच्यामध्ये ज्यावेळेस आन्सर फाइंड आउट करायचं आहे 2 मार्काचं, त्यावेळेस गिवन इलिप्स 16x² + 25y² = 400 याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं तर तुम्हाला मिळेल x² / 25 + y² / 16 = 1। हिअर a² = 25 आणि b² = किती आहे 16। मग आता ए स्क्वेअर मोठा आहे, बी स्क्वेअर लहान आहे, म्हणजे पर्यायानं ईचा फॉर्म्युला आता याच्यावर एची किंमत एक आपल्याला लागणार आहे आणि बीची किंमत तुम्हाला मिळेल 4। होय नो, मग ज्यावेळेस ए स्क्वेअर मोठा असेल आणि बी स्क्वेअर लहान असेल, त्यावेळेस इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला काय असेल, √a² - b² / a। सो पुटिंग द व्हॅल्यू, √a² हा मोठा आहे 25 - 16/5, √9/5 आणि याची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 3/5। पहा याच्यामध्ये इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू किती मिळाली 3/5 आणि मग याच्यात ऑप्शन कोणचा आहे, तर ए ऑप्शन करेक्ट आहे, मग याच्यातला ए ऑप्शन करेक्ट आहे। म्हणजे इलिप्स इक्वेशन दिलं असेल तर इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगतात। अशा प्रकारे आपण इथं दिलेला एक्झाम्पल म्हणजे टॉपिकमध्ये वर्ड टाईपचं एक्झाम्पल आपण फाइंड आउट करू शकतो आणि सी ई टीला सुद्धा कशा स्वरूपात विचारला जाऊ शकतो हाही प्रॉब्लेम आपण याच्यामध्ये निश्चित पाहू शकतो, लक्षात घ्या। तर अशा प्रकारे आपण हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये बोर्ड ॲज वेल ॲज सी ई टी या दोन्ही प्रकारचे एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत। तर या दिलेल्या टॉपिकमध्ये शक्यतो स्टँडर्ड फॉर्म ऑफ इलिप्स आणि सेकंड टाईप ऑफ इलिप्स या दोन्ही टाईपचे इलिप्सचे प्रॉब्लेम्स म्हणजे थेरी आपण पाहिलेली आहे की कशा स्वरूपात त्याचं डेरिवेशन करणं आवश्यक आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला इक्वेशन दिलं असेल त्याच्या आधारे आपण त्याच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करता येईल हाही पार्ट पाहिला आहे। आता पहा याच्यामध्ये इलिप्सचं इक्वेशन दिलं आहे, मग इसेंट्रिसिटीची किंमत काढा सांगतात। जसं या टाईपचा एखादा एक्झाम्पल सी ई टीला विचारला जाऊ शकतो तशाच टाईपचं एक्झाम्पल आपल्याला वेगळ्या प्रकारे म्हणजे इसेंट्रिसिटी देतात, काही वेळा कॉर्डिनेट्सचा फोकस काढा सांगतात, काही वेळा इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिसेस काढा सांगतात, किंवा कॉन्वर्सली यांच्यापैकी कोणत्याही 2-3 व्हॅल्यूज तुम्हाला दिले असताना इलिप्स इक्वेशन काढा सांगू शकतात। मग आता इलिप्स इक्वेशन काढण्यासाठी आपल्याला त्याच्या स्टँडर्ड फॉर्म जे दिलेले आहेत त्या पद्धतीचे एक्झाम्पल्स आपल्याला माहीत करून घेणं आवश्यक आहे आणि म्हणून या दिलेल्या टॉपिकवर आधारित तुम्हाला सी ई टीला ॲज वेल ॲज बोर्डला एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात। तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून याची चांगल्या पद्धतीनं तयारी करून घ्या आणि इथं आपण हा इलिप्स आपला टॉपिक कम्प्लीट झालेला आहे।